पेसा भरती आणि धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील आदिवासी समाजामध्ये असंतोष आहे. पेसा भरती संदर्भात कोर्टात आदिवासींची बाजू मांडण्यामध्ये सरकार अपयशी ठरल्याची भावना त्यांच्यात आहे. कोर्टाच्या निर्णयाच्या अधीन राहून इतर प्रवर्गातील नियुक्ती दिल्याची भावना केसी पाडवी यांनी व्यक्त केली आहे. आदिवासी पेसा क्षेत्रातील नियुक्ती प्रलंबित राहिल्याची खंत देखील त्यांनी व्यक्त केली आहे. सरकार आदिवासींच्या भावनांशी खेळत असल्याचा केसी पाडवी यांचा आरोप आहे. विजय कुमार गावित आदिवासींची बाजू मांडण्यात कमी पडले, त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली जाते. आदिवासी नेते आमदार केसी पाडवी यांनी ही मागणी केली आहे. सरकार विरोधात आदिवासी समाज रस्त्यावर उतरल्यास परिणामाला सरकार जबाबदार असेल असंही त्यांनी सांगितलंय. हे सरकार आहे, या सरकारला खर तर सगळ्या आदिवासींनी धडा शिकवण्याची ही वेळ आलेली. मला राजकारण करायचं नाही, परंतु आदिवासीमध्ये जो काय उद्रेक होतोय त्या उद्रेकाला सरकार जबाबदार आहे. आणि खरं तर मंत्री सुद्धा, मंत्री असतील, बाकीचे जे आदिवासी विकास मंत्री यांनी या आदिवासींच्या प्रश्नावर राजीनामा दिला पाहिजे, स्वतः जबाबदारी घेतली पाहिजे. सरकारमध्ये राहून नाटकं कशाला करताय हा आमचा प्रश्न आहे. आणि सरकारने आदिवासींची भूमिका स्पष्टपणे समजून घेतली पाहिजे आणि तातडीने निकाल दिला पाहिजे. अदरवाईज सगळे आदिवासी रस्त्यावर उतरतील, आंदोलन करतील, या राज्यात वातावरण खराब होईल, याची सर्वस्वी जबाबदारी सरकारवर राहील.